उपवास म्हटलं की राजगिरा लाडू हे ठरलेलेच, कारण खिचडी बऱ्याच जणांना आवडत नाही आणि हे राजगिरा लाडू घरी बनवायचे म्हणजे बऱ्याच जणांना हा पाक नेमका कसा करायचा किंवा हा पाक बिघडला जातो त्यामुळं जे लाडू होतात त्याचा असा भुद्दा तयार होतो किंवा एकदम मऊ असे लाडू होतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट पाक कसा बनवायचा आहे, लाह्या व्यवस्थित फुलण्यासाठी काय करायचं आहे, अगदी प्रमाण कसं घ्यायचं आहे, या अशा महत्वाच्या टिप्स सहित राजगिरा लाडू कसे बनवायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अतिशय साधी आणि सोपी अशी ही पद्धत आहे, अगदी सहज कुणीही बनवू शकेल। चला तर पाहूया हे राजगिरा लाडू कसे बनवायचे आहेत। सर्वात पहिली आणि महत्वाची टीप म्हणजे ज्या राजगिऱ्याच्या आपण लाह्या बनवणार असतो तर हे राजगिऱ्याला थोडस पाणी लावून ठेवायचं आहे। एक तासभर आधी हे मी पाणी लावून ठेवलेलं होतं, यामुळे आपल्या लाह्या ह्या व्यवस्थित छान फुलल्या जातात। आता दुसरी महत्वाची टीप म्हणजे लाह्या बनवत असताना आपण जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि खोलगट अशी घ्यायची, यामुळे आपल्या लाह्या वाया जाणार नाहीत आणि व्यवस्थित फुलल्या जातील। यानंतरची तिसरी महत्वाची टीप म्हणजे या लाह्या बनवत असताना आपण एकदम जास्त राजगिरा यामध्ये टाकायचा नाही, अगदी पाहू शकता एक टेबल स्पून एवढाच राजगिरा आपण यामध्ये टाकायचा आहे। गॅस फुल ठेवायचा आहे, अजिबात बारीक करायचा नाही गॅस, फुल गॅसवरती या अशा लाह्या फुलवायच्या आहेत आणि यासाठी आपण असं कॉटनचं कापड वापरायचं आहे म्हणजे या लाह्या व्यवस्थित फुलल्या जातील। तर आपण एक वाटी राजगिरा घेतला होता तर एक वाटी राजगिऱ्याच्या साधारण 6 वाटी लाह्या या सहज पडतातच। आता राजगिरा तुमचा कसा फुललेला आहे, तो किती म्हणजे कशा क्वालिटीचा आहे याच्यावरती थोडंफार कमी जास्त प्रमाण होऊ शकेल, परंतु मी तुम्हाला अगदी लाह्याचं सुद्धा प्रमाण घेऊन गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं हे सुद्धा मी सांगणार आहे। जर आपले राजगिरे जे आहेत म्हणजे लाह्या बनवण्यापूर्वीच्या जे राजगिऱ्याच्या बिया असतात ह्या जर आपण मोजून घेतले वाटीनं तर एक वाटी राजगिऱ्यासाठी आपण या ठिकाणी 2 वाटी गुळ वापरायचं आहे। आणि जर तुम्ही म्हणजे रेडीमेड विकतच्या लाह्या आणल्या तर तुम्ही लाह्या मोजायच्या आहेत, वाटीचं प्रमाण किंवा कपाचं प्रमाण घ्यायचं आहे आणि 6 वाटी जर लाह्या आपल्या असतील तर या ठिकाणी 2 वाटी आपण गुळ वापरायचं आहे। प्रमाण तुमच्या अगदी लक्षात आले असेल। आता यानंतर एकदम जाड अशी बुडाची कढई घ्यायची आहे आणि एकदम मंदाच्या वरतीच गॅस चालू ठेवायचा आहे, फुल गॅस अजिबात करायचा नाही आणि यामध्ये अगदी 1 टेबलस्पून इतकंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी वापरायचं नाही। पाणी नाही वापरलं तरी सुद्धा या ठिकाणी चालू शकतं आणि मंदाचेवरतीच आपण हा गूळ वितळवून घ्यायचा आहे। हा गूळ आपण खिसणीने खिसून घेतला किंवा विळतीने चिरून घेतला तरी चालेल, म्हणजे हा पटकन वितळला जातो। आता या ठिकाणीच बरेच जण अशी चूक करतात की याला अगदी 1 तारी वगैरे असं पाक तयार करतात, तर या ठिकाणी आपण राजगिऱ्याचे लाडू बनवत असताना याचा पाक तयार करायचा नाही, किंवा आपण थोडंसं अगदी टेबलस्पून एक पाणी घातलेलं असतं यामुळं अगदी लगेच गूळ वितळले वितळले बरेच जण लाह्या टाकतात, यामुळं पूर्णपणे मऊ असे लाडू आपले होतात। तर यासाठी काय करायचं आहे, फक्त गूळ व्यवस्थित वितळला गेला याला असा फेस तयार झाला की समजायचा आपला पाक तयार झालेला आहे। अशा प्रकारे फेस तयार झाला की पाक आपला तयार झालेला आहे। अशा छान छान एकदम साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, अजूनही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळत राहील। त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर या ठिकाणी आपला असा पाक हा तयार झालेला आहे पाहू शकता आणि गॅस अजिबात म्हणजे वाढवायचा नाही। जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर हे कसं वितळलं जातं, पटपट वितळून याची प्रोसेस जी आहे गुळाची हे भरभर होत असते आणि मग त्याचा पाक तो आहे हा तयार होतो आणि आपले लाडू कडक होतात, यामुळे पूर्ण मंदाच्या वरतीच हा गुळ आहे हा असा वितळून द्यायचा आहे। तर या ठिकाणी पाहू शकता पाक वगैरे असा आपला काही तयार झालेला नाही, पूर्णपणे गूळ वितळलेला आहे आणि याला फेस तयार झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच आपण यामध्ये ज्या आपण लाह्या बनवून घेतलेल्या आहेत या लाह्या यामध्ये मिक्स करायच्या आहेत। या लाह्या आपण बनवून घेतल्यानंतर चाळणीमध्ये असं चाळून घ्यायचे आहेत, म्हणजे यामध्ये काही राळ वगैरे असेल तर ती निघून जाते आणि एकदम लाह्या आपल्या स्वच्छ होतात, किंवा न फुललेले राजगिरे वगैरे यामध्ये असतील तर ते सुद्धा त्या चाळणीतून निघून पडतात आणि फक्त लाह्या लाह्या शिल्लक राहतात।
तर व्यवस्थित अशा ह्या लाह्या यामध्ये मिक्स करायच्या आहेत आणि फक्त या ठिकाणी जर थोडीशी फास्ट प्रोसेस करायची आहे, पटपट हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे थोडस गरम असतानाच म्हणजे याची थंड होऊ द्यायचं नाही. जर तुम्ही थंड व्हायची वाट पाहिली तर हे लाडू वळले जाणार नाहीत व्यवस्थित. तर हे गरम असतानाच फक्त आपण हाताला भाजून नये यासाठी एखाद्या वाटीमध्ये आपण थोडस पाणी घ्यायचं आहे आणि थोडस पाणी आपण हाताला लावायचं आणि पटपटपट याचे असे लाडू वळायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आता आपण पाहूया आपले लाडू वळतायत का. तर हाताला थोडस पाणी लावलं म्हणजे हाताला चटके बसतात, अगदी नकळत फक्त हाताला आपण ओलसरपणाच आणायचा आहे, जास्त पाणी घ्यायचं नाही. या सर्व अशा महत्वाच्या टिप्स लक्षात घेऊन जर तुम्ही लाडू बनवले तर अशा प्रकारे तुमचे लाडू सहज तयार होतील, अजिबात चुकणार नाहीत. तर नक्की अशा प्रकारे लाडू बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.